चिरंजीव केरू याचा शरीर संबंध आमची कन्या ची सौका कौशल्या हिच्याशी करण्याचे योजले आहे. या कुंदेल तुषार हार धवला, या शुभ्र वस्ता मृता, या वीणावर दंड मंडित करा. हो बाई, कोण आहात तुम्ही? तुम्ही कृपया ओरडू नका, मला खूप असह्य झालं हे सगळं. बाई, तुम्ही तुमच्या खोलीत असलं पाहिजे. तुम्ही यावेळी इथे येणं योग्य नाही. तुम्ही तो दिवा मालवादी. तुम्ही कृपा करून इथून बाहेर जा. तुम्ही चुकीच्या अपेक्षेने आलेले आहात. धोंडो केशव कर्व्यांच्या या आश्रमात त्यांच्या शिकवणुकीविरुद्ध काहीही घडणार नाही, आणि त्यांच्या मुलाकडून तर नाहीच नाही. मला माफ करा, मला खूप लाज वाटते आता माझी, आणि झाल्या प्रकाराबद्दल कुठेही वाच्यता करू नका, नाहीतर ते लोक मला इथेही राहू देणार नाही. मी चुकले, मला माफ कर. जन्मताच किंचितचा ताप होता त्याला, त्या तापातच गेला. दुर्दैव म्हणायचे, ईश्वराच्या इच्छेपुढे कोणाचे काय चालले, त्या सगळ्यांचाच नायलाज येतात. काही उपचार? डॉक्टर काय म्हणाले? उपचाराला पैसे कुठे होते? घरी खाणारी तोंड पाच, आधीची तीन पोरं आहेत. केशव वारला, सुटला बिचारा या पुढच्या भोगातून. गेलं पोर, त्याला काय धोंडे खाऊ घातले असते तसे. आणि वहिनींची तब्येत? हिचं काय? तीन बाळंतपणानंतर जशी असायला हवी तशी आहे. हिच्या तब्येतीचं काय कौतुक? औषधांवर खर्च केला तर घरचे खाणार काय? आधीची दोन पोरे ती उपाशीच असतात. इंटर पास होणार कधी? नोकरी मिळणार कधी? आणि मग या गणगोताला खाऊ घालायचं. बरं झालं त्यात अजून एक भर पडली नाही. अरे मग का करायची ही आता यात? म्हणजे काय? आता लग्न केल्यावर ह्या गोष्टी होणारच ना, देवाची करणी. आणि वंश तर वाढवायलाच हवा. या सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात का?
रघुनाथ धोंडोपंत कर्वे लैंगिक जीवन संतती नियमन याबद्दल अत्यंत स्पष्टपणे परखडपणे आणि खुलेपणाने बोलणारा पहिला मराठी माणूस नवे पहिला भारतीय माणूस. आज वाढती लोकसंख्या हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आणि हा मुद्दा पुढे जाऊन इतका आगडबंब होईल याची कल्पना रघुनाथरावांना 1900 साली झाली होती. अर्थात आगरकर सुद्धा याबद्दल बोलत होते, प्रश्न मांडत होते, पण त्याची उत्तरं शोधण्याची खटपट सुरू केली ती रधोंनी. विचार करा, आज 2018 साली सुद्धा या विषयाबद्दल इतके टॅबू, इतकी मुस्कटदाबी आहे, तर त्या काळी काय असेल? त्यावेळी लैंगिकतेबद्दल सर्वसामान्य स्त्री पुरुषांना इतकी कमी माहिती होती की मुलं कशी होतात याबद्दल अनेक तर्कवितर्क खुद्द ज्यांना 3-3, 4-4 मुलं होती ते सुद्धा करायचे. शास्त्रीय माहिती फार मोजक्या लोकांना होती, पर विद्वांचे प्रश्न वेगळेच होते. या विद्वांचं शोषण बऱ्याचदा त्यांच्या घरातले पुरुषच करत, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, त्यांची लैंगिक कुचंबणा फार भयंकर होती. एवढंच नव्हे तर ज्यांचे संसार सुरू होते त्यांना दरवर्षी होणारी मुलं, त्यातून निर्माण होणारं अनारोग्य, दारिद्र्य, स्त्रियांचे मृत्यू, असे असंख्य प्रश्न या एका गोष्टीपायी होत होते. आणि याला उपाय एकच होता, तो म्हणजे शिक्षण, माहिती. जवळजवळ संपूर्ण जगभरात संतती हा देवाचा आशीर्वाद आहे असं मानलं जात होतं तेव्हा पारतंत्र्यात अडकलेल्या भारतातला हा अज्ञानाचा अंधार मिटवण्यासाठी एखाद्या मेणबत्तीची वा पणतीची नव्हे तर मशालीची गरज होती आणि ती रधोंनी पेटवली. त्यात ते आणि त्यांची पत्नी मालती दोघेही होरपळून निघाले, परंतु रधोंनी ही मशाल विझू दिली नाही. भाऊजी तुम्ही या ना, आत या. नाही वहिनी, जरा घाईत आहे. डॉक्टर साहेब नाही आहेत का? ते आत्ताच झोपलेत, काही काम होते का? डॉक्टर उठल्यावर त्यांना हे द्याल. गुप्त रोगापासून बचाव, संतती नियमन, अहो हे काय आहे भाऊजी? ही असली थेरे या घरात पुन्हा आणू नका. वहिनी हे काम जरा तातडीचं आहे. तुमच्या मित्राला सांगा, स्वतःचा नाही तर निदान धोंडोपंत कर्वेंच्या नावाचा आणि प्रतिष्ठेचा विचार करावा. हे काय विभत्स लिखाण करत असतात ते, आणि तुम्ही का वाचताय ते? ठेवा आधी बाजूला, नाहीतर बंबात घालेन. रघुनाथराव कर्वे आपणच का? हो. ते पुस्तक तुम्हीच लिहिलंय ना? हो, मीच लिहिलंय. तुम्ही वाचलं का? मला मेलीला कसलं वाचायला जमतंय, पण आमच्या घरातल्यांना मात्र तुमच्या त्या पुस्तकामुळे खूप चीड आहे. त्यांनी तुम्हा शिव्याही दिलात, पण मला मात्र एवढंच कळालंय की पोर जन्माला येऊ नये म्हणून तुमच्याकडे एक नामी उपाय. तेवढा उपाय मला सांगाल का? हो सांगेन. पण हे कसं शक्य आहे? नाही म्हणजे
मूल जन्माला येणं हे ईश्वराची करणी आहे. मग मूल जन्माला न येऊ देणं हे कसं शक्य आहे? शक्य आहे. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण मूल होणं अथवा न होणं यामध्ये ईश्वराचा काहीही हात नसतो. मग तुम्ही मला एक मदत कराल? हो करेन, पण आधी तुम्हाला काय झालंय हे तर सांगावं लागेल. शरीर धर्म कुणाला चुकलाय? आमच्या सारख्यांसाठी तर तो शाप झालाय. अरे तो भोगावाच लागतो. अरे त्या भोगाचे परिणाम नाही सांगता येत. मला गर्भपात करायचा, लवकर काहीतरी उपाय सांगा. बाई तुम्ही या आता, मी नक्की तुम्हाला उपाय सांगेन. लवकर सांगा, 2 महिने होतील आता. आणि आता काही झालं नाही ना तर घाटावरून उडी मारण्याखेरीज माझ्याकडे काही उपाय नाही उरायचा. जशी पोटाची भूक नैसर्गिक आहे तशीच शरीराची गरज ही सुद्धा नैसर्गिकच, नाही का? आणि कुठलीही निसर्गदत्त गोष्ट जेव्हा दाबून टाकली जाते तेव्हा तिचे दुष्परिणाम या ना त्या रूपात दिसू लागतातच, आणि ते खूप भीषण असतात. मनाचं स्वास्थ्य बिघडतं. निराशा, हिंसा अशा अनेकविध गुंतागुंतीच्या गोष्टी या एका लैंगिक भूकेच्या दडपण्यामुळे होतात, आणि हे वैज्ञानिक सत्य आहे हे रघुनाथरावांना समजून चुकलं. डॉक्टर रॉबिन्सन, डॉक्टर एलेस, स्टिगमंड फ्रॉइड या लोकांनी या संदर्भात विपुल लेखन केलं होतं, आणि ते रघुनाथरावांनी वाचलं, अभ्यासलं, आणि मग आपल्या समाजासाठी सुद्धा हे गरजेचं आहे हे लक्षात घेऊन त्या संदर्भातले लेख लिहायला सुरुवात केली. परंतु त्याचे परिणाम आपल्या देशात जे आजही होत तेच. बंदी, लोकांनी लेख वाचायला बंदी घातली. कुठलंही मासिक त्यांचे लेख छापेनात. सगळीकडून ते साभार परत येऊ लागले. पण रघुनाथराव गप्प बसले नाहीत, कारण त्यांच्यासाठी हे आता जगण्याचं ध्येय होतं. आजही जेव्हा द्रष्टा, नेता, समाजसेवक, विद्वान त्यांना दिसत असणाऱ्या अनिष्ट गोष्टींविरोधात मतं मांडतात तेव्हा त्यांना बऱ्याचदा टीकेचा धनी व्हावं लागतं. पण अशा वेळी आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ते मत त्यांच्या अनेक वर्षांच्या अभ्यासाचं आणि परिश्रमाचं फलित आहे, आणि त्या गोष्टीवर सारासार विचार होण्याची गरज नक्की आहे. मी वाचतो. भरमसाठ मुलं होऊ दिल्याने अनारोग्य आणि दारिद्र्य यांच्या बरोबरच जीवनमूल्यांचाही ऱ्हास होतो. पण यावरही काही उपाय आहेत, आणि शहाण्या माणसाने ते उपाय केले पाहिजेत. नाहीतर मुलांची लेंढारं सांभाळता सांभाळता आयुष्याचं खच्चीकरण तर होतच, पण त्या मुलांचंही वाईट संगोपन झाल्याने त्यांचे हाल होतात. आणि त्यांना जन्म देणाऱ्या स्त्रीचे हाल तर विचारायलाच नको. ते थांब थांब, तू तर म्हणाला होतास की यामध्ये कसल्या गोष्टी छापून येतात म्हणून. हो, यात तर तसली काहीच गंमत नाहीये. हो रे, जरा ऐकताय का? हो, काही झालंय का? इतके दिवस ज्याची भीती वाटत होती तेच घडलं. हो,
काय बोलताय तुम्ही? माझी कॉलेजची नोकरी गेली. हा माणूस बिभत्स लिहितो, अश्लील लिहितो, धर्माविरुद्ध बडबडतो. मग आता काय करायचं ठरवलं आहे? आता समाज स्वास्थ्याचं काम जोरात सुरू करायचं. खरं तर बरं झालं ही नोकरी सुटली, नाहीतरी त्यामुळे या कामाकडे कानाडोळाच होत होता. पण आता पूर्णपणे या मासिकाच्या कामात झोकून द्यायचं. पण ज्या लोकांसाठी आपण हे मासिक चालवतो आहोत तेच याचा विरोध करतात. काही लोक याच्याकडे अश्लील साहित्य म्हणून पाहतात, तर काही लोक स्वतःचा आंबट शौक शमवण्यासाठी साधन म्हणून याचा वापर करतात. लोकांना त्याचं महत्व पटो अथवा न पटो, आपल्याला ते पटलंय ना, मग आपण हे कार्य थांबवायचं नाही. संतती नियमन, गुप्तरोगाविषयीची जागरूकता ही या समाजाची गरज आहे. आज भारताची लोकसंख्या 1 कोटी असेल, काही वर्षांतच ती दुप्पट होईल. जसजसे वैद्यकीय शोध लागत जातील तसतसे माणसाचे आयुर्मान वाढेल, मृत्यूदरा खालावेल. पण आपण आपल्या समाजाने जर संतती नियमन केलं नाही तर या लोकसंख्येचा विस्फोट होईल. निसर्ग आपल्या गरजा भागवू शकणार नाही, मग अन्न काय, तर शुद्ध पाणी मिळवण्यासाठी सुद्धा बहुसंख्य लोकांना झगडावं लागेल. मग देवाचा प्रकोप नव्हे किंवा तो महाप्रलय नव्हे, तर ही वाढती लोकसंख्या पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूत ठरेल. मला तुमच्याशी एका विषयावर बोलायचे होते. हा बोला. आता एवढी वर्षे झाली आपल्या संसाराला, आपल्याला जर एक अपत्य असते तर? या विषयी आपलं यापूर्वीही बोलणं होऊन एकमत झालंय की मूल नको. आणि या दारिद्र्यात आणि या गरिबीत काय देणार होतो आपण आपल्या मुलाला? नादड शिक्षण, नादड आरोग्य. जगात लाखो मुलं जन्मत असताना अजून त्यात एकाची भर आपल्याकडून कशाला? पण आपण एक मूल जन्माला घातलं तर एवढा काय विनाश होणार आहे? मुद्दा हा विनाशाचा नाही, मुद्दा हा विवेकाचा आहे. मूल झालं की त्याचं संगोपन आलं, त्याला वाढवणं आलं, जबाबदाऱ्या आल्या. त्यामुळे तुझं आणि पर्यायाने माझं सुद्धा या कार्याकडे दुर्लक्ष होणार, जे मला नकोय. आता तू सुद्धा वंश वाढवायला हवा सारख्या भाकड गोष्टींवर विश्वास जर ठेवणार असशील तर मग संवादच अवघड आहे. पण मला वाटते की आपल्याला एक अपत्य असावे. प्रत्येक स्त्रीला वाटते की ती आई व्हावी. आणि यात काय गैर आहे? हे शक्य नाही. तू मला वचन दिलं होतंस की तू मला शेवटपर्यंत साथ देशील या कार्यात, दिलं होतंस ना? मग हा मार्ग जर आपण निवडला तर हे समाज स्वास्थ्याचं कार्य कधीच पूर्ण होणार नाही. तुम्हाला पैशांची काळजी असेल तर मी काम करेन, मी पैसे कमवेन. ते तर करावंच लागेल. समाज स्वास्थ्याच्या पुढच्या अंकासाठी पैसे लागणार आहेत. आता मी स्वतःचं क्लिनिक सुरू करायचं ठरवलंय. आता त्याची सगळी साधनं येतील, त्याची व्यवस्था देखील तुलाच पाहावी लागेल. वेळ प्रसंगी स्वतः साधनं आणि औषधांचे प्रयोग करून पाहावे लागतील. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला अपत्यासाठी वेळ कुठे? आता मी लिहायला बसतो. यावेळी समलिंगी संबंधांबद्दल लिहितो. चला, म्हणजे आणखी एका खटल्याला सामोरे जाण्याची मानसिक तयारी करावी लागणार. त्यावेळेचा समाज रघु कर्वे यांचे विचार समजू शकला नाही. अशा गोष्टींविषयी चर्चा करणं, चार चौघात बोलणं हे सर्वसामान्य लोकांना मान्य नव्हतं.
जेव्हा हे विचार मासिकातून छापून येऊ लागले तेव्हा या लोकांना रघुनाथरावांचं हे वर्तन प्रचंड झोंबलं. त्यांच्या लेखी हे अक्षम्य अनैतिक वर्तन होतं. संस्कृतीच्या विरुद्ध जाऊन केलेलं दुष्कृत्य होत. लोकांनी कर्वे यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली. सभा घेऊन त्यांच्यावर बहिष्कार टाकावा असं आवाहन देखील केलं. त्यांच्या विरोधात अश्लील लिखाण करतात म्हणून खटले भरण्यात आले. यामध्ये कर्वे आणि त्यांच्या कुटुंबियांची ससे हुलपट झाली. कोर्टामध्ये खटले चालवणं आणि झालेल्या शिक्षेचा दंड भरणं यामुळे बऱ्याच वेळेला त्यांच्यावर आर्थिक नामुष्कीची वेळ देखील आली. त्यावेळेच्या लोकांनी त्यांची कदर केली नाहीच, पण उलट त्यांना अशाच कर्मठ आणि सनातनी लोकांच्या टीकेचं धनी देखील व्हावं लागलं. काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या या माणसाचं कार्य शेवटपर्यंत दुर्लक्षित राहिलं. पण कर्वे कधी या टीकेमुळे निराश झाले नाहीत की खचले नाहीत. त्यांनी लोकप्रबोधनाचं कार्य सुरूच ठेवलं. रघुनाथरावांनी स्वतः मूल होऊ दिलं नाही. बाहेरचे डॉक्टर संतती नियमनासाठी खूप पैसे घेतात. काही काही लोक तर ते पाप आहे म्हणून टाळतात. त्यामुळेच रघुनाथरावांनी स्वतःच फॅमिली प्लॅनिंगसाठी क्लिनिक सुरू केलं आणि वयाच्या 44व्या वर्षी स्वतःच संतती नियमनाचं ऑपरेशन देखील करून घेतलं. असा माणूस भारतात महाराष्ट्रात झाला ही केवढी भाग्याची गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी. अशा अनेक व्यक्ती समाजात आहेत ज्यांना फक्त केवळ शब्दांचे पोकळ बुडबुडे सोडण्यात धन्यता वाटते, पण प्रत्यक्ष कृतीची वेळ येते तेव्हा मात्र कचरतात, तीच माणसं माघार घेतात. पण रघुनाथरावांनी संतती नियमन स्वतः अंमलात आणलं आणि स्वतःवरती शस्त्रक्रिया करून घेतली. आज संतती नियमनाचं कार्य सरकारपासून अनेक सामाजिक संस्था जोमानं रेटत आहेत. आज आपण या गोष्टी बोलू शकतो. त्याने अनेकांची आयुष्य सावरली, सुधारली, त्याचं संपूर्ण श्रेय रघु कर्वेंना जात. त्यांनी जे काम केलं त्याचे फायदे फक्त महाराष्ट्रापुरतेच नाही तर अखिल भारतवर्षाला झाले. गरजा महाराष्ट्र असं आपण अभिमानानं म्हटलं पाहिजे. अशीच ही कामगिरी आहे. तेव्हा रघु कर्वे यांना अंतःकरणापासून कुर्णिसात. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.